नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शिवानंद स्वामी ब्रेक द चेन या आरोग्य विषयक कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतोय आहे. मौनावती विचारधन डिजिटली पावर बाय फ्लेमिंगो फ्रेम्स. आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आमचे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर गजानन शंकर मुनगिलवार. मुनगिलवार सर हे नांदेड येथे स्वतः पेडियाट्रिशियन आहेत आणि नांदेड महानगरपालिका म्हणजेच आपल्या नांदेड जिल्ह्याची नांदेड वाघाळा महानगरपालिका याच्यामध्ये कोविड सेंटरला ते नोडल ऑफिसर म्हणून काम केले आहेत. आणि या कोविडच्या काळामध्ये सरांचे काय काय अनुभव होते कसे, आणि आताही कोरोना काळ चालू आहे तर सर त्याच्यावर काम करतायत, तर सरांशी आपण या माध्यमातून संवाद साधणार आहोत. सर पहिल्यांदा आपण या आमच्या कार्यक्रमामध्ये आला, पहिल्यांदा सर आपले नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर गजाननराव मुनगिलवार. मी बालरोग तज्ञ आहे आणि नांदेड महानगरपालिका इथे कार्यरत आहे. मागील वर्षापासून मी कोविड केअर सेंटरला काम करत आहे, तसेच कोविडचे टेस्टिंग सेंटर, लसीकरण सेंटर या ठिकाणी पण मी काम पाहत आहे. तरी मोहनावती विचारधन माध्यमातून मी आपल्याशी माझ्या अनुभवाबद्दल संवाद साधू इच्छितो. धन्यवाद सर, आणि आपला वेळ तुम्ही आम्हाला दिला आणि आपण आपला ही संवादाची मालिका आपण येथेच आपण चालू करूया. तर सर मला पहिला प्रश्न तुम्हाला असा करायचा वाटतो, सर नेमकं काय, आणि आता हल्ली सगळीकडेच संबंध महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काही हॉस्पिटल्सनी पण कोविड सेंटर चालू केलेलं आहे. नेमकं आपले आपलं म्हणजे महानगरपालिकेचं हॉस्पिटल आणि इतर कोविड सेंटरचे हॉस्पिटल याच्यामध्ये नेमका काय फरक असतो? आता कोविड केअर सेंटर म्हणजे हे इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन किंवा संस्थात्मक विलगीकरण आपण ज्याला म्हणतो त्याला आपण कोविड केअर सेंटर असं नाव दिलेलं आहे. यामध्ये आपण जो पेशंट पॉझिटिव्ह येतात, कोविड मध्ये पॉझिटिव्ह जे पेशंट येतात त्यांना आपण, ज्यांना सौम्य लक्षणे आहेत किंवा बिलकुल लक्षणे नाहीत अशा लोकांना आपण कोविड केअर सेंटरला ऍडमिट करतो, जेणेकरून ह्या लोकांपासून लोकांना कोविड आजाराचा प्रसार होणार नाही. येथे आपण रुग्णांना औषधोपचार देतो आणि त्यांना इतर लोकांपासून दूर ठेवतो आणि त्यांचं आपण इथे मॉनिटरिंग करतो. मॉनिटरिंग मध्ये आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची ऑक्सिजनची लेवल, रक्तातील ऑक्सिजनच्या लेवलची तपासणी दिवसातून 3 वेळेस करतो, तसेच त्यांच्या शरीराचे तापमान आपण दिवसातून 3 वेळेस मोजतो. हे मॉनिटरिंग झाल्यानंतर 10 दिवसानंतर जेव्हा हे पेशंट बरे होतात किंवा इतर लोकांसाठी असंसर्गजन्य होतात म्हणजे एकापासून दुसऱ्याला प्रसार होणार नाही अशी वेळ आल्यानंतर आपण ह्या रुग्णांना आपण घरी पाठवतो. ह्या गोष्टी कोविड केअर सेंटरला होतात. आणि जे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहेत ते कोविड केअर सेंटर पेक्षा वेगळे असतात. यामध्ये आपण जे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये आपण रुग्णांना ऑक्सिजन लावणे, त्यांना सलाईन लावणे, इंजेक्शन वगैरे देणे किंवा गरज पडली तर बायपॅप किंवा व्हेंटिलेटर या उपकरणांद्वारे उपचार करणे या गोष्टी आपण हॉस्पिटलमध्ये करतो. सर कोरोनाची नेमकी लक्षणे कोणती आहेत? करोना बऱ्याचशा पेशंटमध्ये करोनाची लक्षणे काहीच दिसून येत नाहीत. आपण जेव्हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये टेस्टिंग करतो त्यावेळेस हे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले दिसून येतात, त्यामुळे बऱ्याचशा रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाही. आणि ज्या रुग्णांमध्ये लक्षणे असतात त्यामध्ये सौम्य प्रकारची लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी किंवा मग तोंडाची चव जाणे, अन्नाची चव जाणे, वास न येणे अशा गोष्टी दिसून येतात. परत आता नवीन जे म्युटंट स्ट्रेन आहे याच्यामध्ये उलटी होणे, जुलाब होणे, डोळे लाल होणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. आणि लक्षणे वाढून जेव्हा पुढील फेज मध्ये ज्याला आपण सिव्हिअर असे म्हणू शकतो त्यामध्ये धाप लागणे, पोट निळी पडणे, पोटाभोवती निळसरपणा येणे ह्या गोष्टी दिसून येऊ शकतात. एखादा रुग्ण सर आपल्याकडे म्हणजे महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये येतो कोविड सेंटरला, तर अशा रुग्णाची तुम्ही कुठल्या पद्धतीने आणि काय काय तपासण्या करता? आता एखादा रुग्ण जेव्हा आपल्याकडे कोविड केअर सेंटरला येतो तेव्हा तो त्याची अगोदरच आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटीजेनची टेस्ट अगोदरच झालेली असते आणि पॉझिटिव्ह अहवाल घेऊन तो आपल्याकडे कोविड केअर सेंटरला येतो. जेव्हा तो रुग्ण येतो तेव्हा आपण त्याची लक्षणे काय आहेत विचारतो त्यांना, त्याच्यासोबत इतर काही व्याधी म्हणजे कोमॉर्बिडिटी आहेत का आपण याची माहिती घेतो, जसे की ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, काही किडनीचे, हृदयाचे किंवा श्वसनाचे आजार आहेत याची आपण माहिती घेतो. त्यानंतर आपण त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे
पल्स ऑक्सिमीटर ने पाहतो आणि शरीराचे तापमान घेतो. या सगळ्या गोष्टी सौम्य अवस्थेत असतील तर त्यांना आपण कोविड केअर सेंटरला ऍडमिट करतो. यांचे रक्तातील ऑक्सिजन प्रमाण कमी आहे, दहाप लागणे आहे किंवा टेम्परेचर फार जास्त आहे अशा रुग्णांना आपण कोविड हॉस्पिटल येथे संदर्भित करतो. सर तुम्ही हे करत असताना नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण असा घरून तुमच्याकडे आला असा एखादा अनुभव तुम्हाला आहे का? तसा अनुभव तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल का? पेशंट जेव्हा आलेले असतात तेव्हा त्यांना दहाप लागणे किंवा खोकला किंवा तीव्र ताप अशा स्वरूपाची लक्षणे दिसून आलेली असतात आणि आपण जेव्हा त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण घेतो ऑक्सिमीटरच्या सहाय्याने तेव्हा त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण 94 पेक्षा कमी म्हणजे 90 किंवा 85 80 असे दिसून येते. अशा रुग्णांना आपण त्वरित कोविड केअर सेंटरला ऑक्सिजनची सोय करतो आणि इतर हॉस्पिटलशी आपण संपर्क करून म्हणजे जिथे ऍडमिशनचे जे कोविड डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहेत याच्या ठिकाणी आपण संपर्क करून तिथे रुग्णाला बेडची व्यवस्था करून आपण अँब्युलन्सद्वारे ऑक्सिजन सहित अशा पेशंटना कोविड डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला आपण संदर्भित करतो. सर होम क्वारंटाईन म्हणजे काय? हा आपल्या चर्चेचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. होम क्वारंटाईन म्हणजे गृह विलगीकरण. जे आता पेशंट आपल्याला पॉझिटिव्ह दिसून येतात ज्यांच्यामध्ये काही लक्षणे नाहीत किंवा सौम्य प्रकारची लक्षणे आहेत अशा पेशंटला आपण होम आयसोलेशनचं ऑप्शन देतो. याच्यामध्ये म्हणजे रुग्णाला स्वतंत्र राहण्यासाठी रूम आवश्यक आहे तसेच त्यांना स्वतंत्र टॉयलेट बाथरूम आवश्यक आहे. हे रुग्ण आपल्या घरीच राहून इतर लोकांपासून वेगळे राहतील जोपर्यंत त्यांचा इन्फेक्टिव्हिटी पिरियड म्हणजे संसर्गजन्य अवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत हे रुग्ण इतरां वेगळे स्वतंत्र खोलीमध्ये राहतील आणि यासाठी त्यांना सौम्य किंवा लक्षणे नसणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये रुग्ण औषध घेऊ शकतात ज्यांना ओरल मेडिसिन आपण प्रोव्हाइड करतो. या काळामध्ये त्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे औषधं घेणं आवश्यक आहे. या काळामध्ये रुग्णांनी स्वतःची सेल्फ मॉनिटरिंग करणं आवश्यक आहे. जसे की आपण रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण पाहणं आवश्यक आहे यासाठी एक छोटस यंत्र आहे ज्याला आपण पल्स ऑक्सिमीटर म्हणतो. याच्याने दिवसातून 3 वेळेस रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण पाहणे आवश्यक आहे. ही पल्स ऑक्सिमीटरची मशीन आहे. ही जशी छोटीशी आहे आपल्याला दिसते यातून आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सेलच्या आधारावरती हे चालतं. एक छोटस बटन आहे, हे बटन दाबल्यानंतर यामध्ये आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण आणि ठोके हे दिसून येतात. हे आपण दिवसात सकाळ दुपार संध्याकाळ पाहणं आवश्यक आहे. आपल्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण जसं आता माझ्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण यामध्ये 98 दिसत आहे तर हे 94 पेक्षा राहणं 100 राहणं आवश्यक आहे. जर का रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण आपलं 94 पेक्षा कमी होतंय तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहणं आवश्यक आहे आणि थर्मामीटरच्या सहाय्याने आपण टेम्परेचर त्याच्या शरीराचं तापमान घेतो. हे 99 किंवा 99.5 पेक्षा जास्त असेल आणि औषधाने हे जर का तापमान कमी होत नसेल तरी पण मग आपल्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट राहणं आवश्यक आहे. दुसरी एक सेल्फ मॉनिटरिंग मध्ये आपण टेस्ट करू शकतो ज्याला आपण 6 मिनिट वॉक टेस्ट म्हणतो. यामध्ये रुग्णांनी 6 मिनिट एका सपाट पृष्ठभागावरती चालले आहे आणि याच्यापूर्वी ही टेस्ट करण्याच्या पूर्वी पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने आपलं ऑक्सिजनचं प्रमाण रेकॉर्ड करायचं आहे. 6 मिनिट एका सपाट पृष्ठभागावरती चालायचं आहे आणि 6 मिनिट झाल्यानंतर परत आपली ऑक्सिजनची लेवल पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने मोजायचं आहे. नंतर जेव्हा आपण ऑक्सिजन आपण चेक करू ते 94 पेक्षा कमी होऊ नये किंवा पूर्वीची आपली जी रीडिंग होती त्यापेक्षा 3% सुद्धा कमी होऊ नये. जर का नंतर जेव्हा आपण टेस्ट करू त्यामध्ये 94 पेक्षा कमी होतं किंवा पूर्वीच्या रिडिंग पेक्षा 3% जर का आपल्याचं लेवल होत असेल तर आपल्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट राहणं आवश्यक आहे आणि ही टेस्ट आपण सपाट पृष्ठभागावरतीच करावी. पायऱ्याचा वापर करू नये ही टेस्ट करत असताना आणि ज्यांना बसलेला असताना सुद्धा धाप लागते किंवा थोडस चाललं तरी धाप लागते अशा रुग्णांनी ही टेस्ट करू नये. तर आपल्याला त्या गोष्टी मॉनिटरिंग मध्ये करायच्या आहेत. जसं तुम्ही म्हणता की मॉनिटरिंग मध्ये एखादी ही गोष्ट व्यायाम करत असताना त्याला जर धाप लागला किंवा त्याचं ऑक्सिजन लेवल कमी आलं
आणि हॉस्पिटल पण मिळालं नाही किंवा आता आपण पण बघतोय सगळ्या ठिकाणी बेडची उपलब्धता नाहीये किंवा ऑक्सिजनची उपलब्धता नाहीये, अशा वेळेला पेशंटनी घरी काय उपाय करता येईल असं हे थोडस तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. जेव्हा आता ऑक्सिजनचं प्रमाण कमी दिसून येतं आणि आपण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ आहे किंवा ऑक्सिजनचं आपल्याला उपलब्ध होण्यासाठी थोडा वेळ आहे, तर या कालामध्ये आपण प्रोन पोझिशनचा वापर करू शकतो. प्रोन पोझिशन म्हणजे आपल्याला बेडवरती पोटावरती झोपायचं आहे, असे झोपल्याने सुद्धा आपले ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. तर ही प्रोन पोझिशन करत असताना आपण आपल्या मानेखाली एक उशी ठेवायची आहे आणि छाती आणि पोटाच्या खाली आपल्या एक किंवा दोन उशा ठेवायच्या आहेत, पायाच्या खाली एक उशी ठेवायची आहे आणि आपण पोटावरती झोपायचं आहे. असं केल्याने आपल्या पाठीकडील फुफ्फुसाकडे ऑक्सिजनचे प्रमाण आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. असं आपण दर 6 तासानंतर 1-30 मिनिटांपर्यंत किंवा जेव्हा जेवढा वेळ आपल्याला कम्फर्टेबल वाटतं तेवढा वेळ आपण प्रोन पोझिशन मध्ये राहू शकतो. फक्त गरोदर स्त्रिया ज्या आहेत ज्यांना काही हृदयाचे वगैरे त्रास आहेत, पाठीच्या कण्याचे फ्रॅक्चर वगैरे झालेले आहेत, अशा लोकांनी या प्रोन पोझिशनचा आधार घेऊ नये. 30 मिनिट आपण प्रोन पोझिशन मध्ये म्हणजे पोटावरती, 30 मिनिट आपण डाव्या अडंगावरती राहू शकतो, 30 मिनिट आपण बसून राहू शकतो आणि परत 30 मिनिटानंतर आपण उजव्या अडंगावरती आणि त्यानंतर परत आपण प्रोन पोझिशन मध्ये आपण शकतो. जोपर्यंत आपल्याला ऑक्सिजनचे बेड भेटत नाही तोपर्यंत आपण या गोष्टीचा अवलंब करून आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवू शकतो. तसेच आपण जेव्हा होम क्वारंटीन राहतो प्राणायाम सुद्धा करू शकतो. यामध्ये आपण महत्वाचं आहे भ्रामरी प्राणायाम. आता ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे नेझल स्प्रे नायट्रस ऑक्साईड नेझल्स आलेले आहेत, त्यांनी त्या नेझल स्प्रेच्या सहाय्याने कोरोनावरती विजय मिळवलेला आहे. तर तसे हे नेझल स्प्रे आपल्याकडे पण येतील तोपर्यंत आपण नैसर्गिक पद्धतीने नाकातील नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण वाढवू शकतो. यामध्ये हे आपण भ्रामरी प्राणायाम करून आपण हे नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण वाढवू शकतो. तर हे प्राणायाम भ्रामरी जसं की नाव आहे, भ्रमर जसा आवाज करतो भुंगा आवाज करतो त्याप्रमाणे आपल्याला आवाज करायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला ही बोटांची स्थिती अशा प्रकारे करायची आहे, हे जे दोन्ही अंगठे आहेत आपले कानावरती ठेवायचे, हे दोन बोट कपाळावरती, त्याच्या खालचे दोन बोट नाकावरती ठेवून आपल्याला भुंग्याप्रमाणे असा आपल्याला आवाज करायचा आहे. त्यामध्ये आपले नाकातील नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि नाकामध्येच विषाणूचा नायनाट होतो. तर ही क्रिया आपण एका वेळेस 20 ते 25 वेळेस आणि असं दिवसातून आपण सकाळ संध्याकाळ करू शकतो. इतर प्राणायाम जसे की भस्त्रिका प्राणायाम आहे, अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे आणि ओंकार प्राणायाम, ह्या सगळ्या प्राणायामचा आपण सकाळ संध्याकाळ आचरणात आणू शकतो. तसेच आपण सकारात्मक ऊर्जा ठेवणे आवश्यक आहे की मला काही होणार नाही आणि मी ह्या आजारातून बरा होणार आहे, ही आपली कल्पना सुद्धा आपल्याला रोगावरती मात करण्यासाठी आपल्याला खूप देऊन जाते. तसेच आपले या काळामध्ये आपले आहार व्यवस्थित राहणे आवश्यक आहे. सकस पौष्टिक आहार जी की आपली रोगप्रतिकारक शक्ती ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो हे वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करेल. आणि आपल्याला होम विलगीकरणामध्ये 10 दिवस म्हणजे 10 दिवसाच्या नंतर आपली इन्फेक्टिव्हिटी कमी होते, तर आपण ज्या कोविड केअर सेंटरला ठेवतो त्यांना आपण 10 दिवसानंतर डिस्चार्ज करतो आणि परत त्यांना 7 दिवस आपण गृह विलगीकरणामध्ये राहण्याचा सल्ला देतो. म्हणजे असं 10+7 17 दिवस हा आपल्याला कालावधी पार पाडायचा आहे. आणि परत आपण गृह विलगीकरणामध्ये असताना आपण दिवसातून 4 ते 5 वेळेस पाण्याची वाफ घेणं हे सुद्धा आपण अवलंबू शकतो. पाण्याची वाफ नाकातून तोंडातून मध्ये नेझल सायनसेस मध्ये वगैरे जाऊन तिथे आपल्या नाकातील जंतूचा किंवा विषाणूचा नायनाट करते. तर हे आपण करत असताना गृह विलगीकरणामध्ये असताना आपल्या लक्षणांची पण मॉनिटरिंग करणं, ज्याला आपण डेंजर साइन्स म्हणतो की म्हणजे ताप कमी होत नाहीये, धाप लागत आहे, श्वासाचा त्रास होतोय, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण 94 पेक्षा कमी होते, बोटाचा रंग निळा पडतोय, तोंडाजवळील आपले पोट वगैरे ते निळे पडतायत, अशा वेळेस आपण डॉक्टरांशी संपर्क साधून हॉस्पिटलमध्ये राहणे आवश्यक आहे. हा सर,
एक मे पासून शासनाने 18 वर्षानंतर सगळ्यांचं लसीकरण चालू केलेलं आहे. तर लसीकरण घेत असताना आपल्या परिसरात म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्यात तर रुग्णांनी किंवा इतर लोक तर लसीकरण करत असताना कुठली कुठली काळजी घ्यायची आणि कुठे कुठे घ्यायची अशा पद्धतीचं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगावं. आता शासनाने 18 वर्षा कुटुंबांसाठी लसीकरण ओपन केलेलं आहे, तर आता आपल्याला यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन आपण www.covin.gov.in या वेबसाईट वरती जाऊन आपण आपलं स्वतःच सेल्फ रजिस्ट्रेशन करू शकतो. यामध्ये आपल्याला आपला स्वतःचा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे आणि आपल्याला लसीकरणाच्या निवडायचं आहे, जे की आपल्या जवळपास आपल्याला जे कम्फर्टेबल असू शकतं, आणि तारीख आणि वेळ निवडायची आहे. तर ही अशी अशा प्रकारची अपॉइंटमेंट आहे, अपॉइंटमेंट घेऊन आपण लसीकरण केंद्रावरती जायचं आहे. तर सध्या आता आपल्याला दोन प्रकारचे लस शासनाने मंजूर केलेले आहेत, यामध्ये कोविशिल्ड लस आहे आणि कोविन लस आहे. दोन्ही लस चांगल्या आहेत, इफेक्टिव्ह आणि इफिशियंट आहेत. तर दोन्हीपैकी जे कोणतं अवेलेबल आपल्याला होऊ शकतं ती लस आपण घेऊ शकतो. फक्त यामध्ये असं आहे, सध्याला आपण जे गरोदर माता आहेत आणि जे स्तनदा माता म्हणजे ब्रेस्ट फीडिंग जे करत आहेत त्या लोकांना आपण सध्या लसीकरण देणार नाहीये. तर अशा लोकांनी रजिस्ट्रेशन आणि लसीकरण वगैरे करू नये. फक्त आता यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या अशा क्वेरीज येतात की आम्हाला करोना झालेला आहे अगोदर, तर आम्ही लस घ्यावी का नाही. तर झाल्यानंतरही आपल्याला लसीकरण करून घ्यायचे आहे, फक्त आपली लक्षणे कंट्रोल झाल्यानंतर आपल्याला 4 ते 8 आठवड्याचा गॅप ठेवून आपल्याला लसीकरण घ्यायचे आहे. आता बऱ्याचशा लोकांना पहिला डोस झाला आणि दुसरा डोस या कालावधीमध्ये सुद्धा लसीकरण झालेलं कोविड झालेला आहे. तर अशा लोकांची सुद्धा क्वेरीज आहेत की आपण आम्ही किती दिवसानंतर दुसरी लस घ्यावी, दुसरा डोस घ्यावा. तर यामध्ये आपणही आपली लक्षणे कंट्रोल झाल्यानंतर कोरोनाचे लक्षणे कंट्रोल झाल्यानंतर आपल्याला 4 ते 8 आठवड्याचा गॅप ठेवून दुसरा डोस घ्यायचा आहे. निश्चितच सर, अगदी कमी वेळामध्ये तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिलात आणि आपला अमूल्य वेळ आमच्या ह्या मौनावती विचारधन डिजिटली पॉवर्ड बाय फ्लेमिंगो फ्रेम ब्रेक द चेन या कार्यक्रमामध्ये आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि याबद्दल आमच्या सर्व मौनावती विचारधन आणि मुखेड जिल्हा सॉरी मौनावती विचारधन या टीमकडून मी आपले धन्यवाद देतो आणि आपल्या पुढील कार्यासाठी मी आपणास शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या मोहनावती विचारधनच्या माध्यमातून मला लोकांशी संपर्क साधता आला व माझे विचार मांडता आले, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. थँक्यू.